नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा कोकण व्हिडिओमध्ये. आपण आहोत लांजामध्ये. जर तुम्ही माझ्या अगोदरचे ब्लॉग बघितले नसतील, म्हणजे रोड ट्रिप, पावसाळी रोड ट्रिप फ्रॉम मुंबई टू लांजा, ते नक्की बघा. थोडे मुसळधार पावसामधून आलो होतो आपण लांजाला. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही बघू शकता. आणि आजच 5 सप्टेंबरला संध्याकाळी आपण चाललो आहे गोळोशीला, म्हणजे माझ्या काकीच्या घरी. या व्हिडिओ तुम्ही बघणार आहेत गौरी आगमन. तर आता आपण निघूया गोळोशीला. तर आपण आता गोळोशीच्या घरी पोचलो आहे. तसं मी तुम्हाला या वर्षीच्या कोकण सिरीजमध्ये माझं गावचं घर दाखवलं होतं, म्हणजे माझं गोळोशीचं घर दाखवलं होतं. पण त्याच्या आजूबाजूला हिरवा गार झालेला परिसर जो आहे तो तुम्हाला दाखवतो जरासा, ते आपण बघूया. माझं जर तुम्ही गावचं घर म्हणजे गोळोशीचं घर बघितलं नसेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही इकडून बघू शकता. आता शूट करेल माझी बायको, कारण ती गौरी घ्यायला मोस्टली लेडीज जातात, तर मी खाली जायचा भांगडी पडत नाही आहे. आता ओवर टू बायको. हाय फ्रेंड्स, मी सायली वीर. आम्ही निघालो आहे गौरीच्या आगमनाला, गौरीला आपल्या घरी घेऊन यायला. पाऊस आहे भरपूर, चिखल पाऊस, पण सगळे एवढ्या उत्साहामध्ये आहेत, एवढा छान उत्साह आहे सगळ्यांमध्ये एवढ्या पावसामध्ये, पण सगळे चालले आहेत गौरीच्या आगमनाला, गौरीला आपल्या घरी आणायला. बरोबर आला पाहिजे, चला येताना करा. आई आई इधर देखो. हे आहे सुंदर आपलं कोकण, जिथे पाऊस असो काहीही असो सगळ्यांमध्ये एक गणपती म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो. पावसाळ्यात हे बघा आम्ही कसे चालतो आहे. पावसामध्ये इतका पाऊस पडतोय पण सगळ्यांचा उत्साह एकदम वेगळाच आहे. गौरी आणायची म्हटली, गणपती म्हटलं की बॉस सुट्टी देव अथवा ना देव, सगळ्यांना गावाला गणपतीला यायचंच आहे. मग आता आम्ही चाललो आहे गणपती सॉरी गौरीला आपल्या घरी आणायला, गौरीच्या आगमनाला. गौरी घरी जसे आम्ही गौरींना घेऊ तसं मी तुम्हाला याचा क्लिप दाखवेन. थँक्यू. एक छान आणि सुंदर अनुभव म्हणजे हे बघा. ती लांब तुम्हाला नदी दिसते खाली, त्या नदीची ते आपल्याला जायचं आहे गौरी घ्यायला. वाव, व्हॉट द क्लायमेट. ही बघा, ही सर्वी तयारी चालू आहे गौरीच्या आगमनाची. ती बघा सारवणं चालू आहे तिथे, खूप गुळगुळीत आहे म्हणून जास्त मी खाली नाही गेले आणि ते अलाउ पण करत नाही मला खालीला, पडली तर मला उचलणार कोण. सो ते म्हणाले की करून बघूया कसं करतात ते, आपण बघूया ते कसे करतायत. आता काकींनी सारवलेलं आहे आणि तिकडे छानपैकी रांगोळी काढणं काम चालू आहे. बघा रांगोळी काढणं छानपैकी, आपली कोकणातली जुनी पद्धत, सुंदर पद्धत. छानपैकी रांगोळी चालू आहे.
हळू चला ना, हळू चला चला. खूप आता पडशील नाही. हे आपले कोकणातले आपली माणसं जी गौरीला आज आपल्या घरी घेऊन येत आहेत एका वेगळ्याच उत्साहाने. तिकडे पर्यावर जाऊन काय केलं एक्झॅक्टली? कारण गौरी मुकुट घरीच होता, पण तिकडे जाऊन काय केलं त्याची माहिती गौरी कशी आणतात घरी, गौरी कशी आणतात घरी त्याची माहिती माझी आई देईल थोडक्यातच. पर्यावर जाऊन तिथे सारून तणा रांगोळी घालून आणखीन त्याच्यावर तिरडा आपल्या हल्लीचा कांदा दासवण सोंतलीन हे ठेवायचं आणि त्याची पूजा करायची. सोंतलीन तिरडा आणि हल्दीचा कांदा या गौरीचा प्रतीक म्हणून आहे. ते तिथून घरी आणतात पूजा करून, पूजा करतात, नैवेद्य दाखवतात आणखी तिथून घरी आणतात. आणि घरी आणल्याच्या नंतर मग घरीच्या मुकावटं घेऊन ते उभी करतात. बसवतात. पावसात पडलं तर रांगोळी काढायला नाही जमत, तरी पण काढावी लागते. दोन बोटा तरी वडावी लागतातच. जरासा एवढा शेण नेऊन थोडासा सारवा होते लागतच, नुसता असा कोऱ्यावर नाही करत. हा, आणि तिथून मग ते हल्लीचा कांदा तिरडा ह्या गोष्टी घरी आणायच्या आणि मग त्या गौरीच्या बाजूला उभ्या ठेवून गौरी सजवायची, उभी करायची. तर तुम्हाला माहिती भेटली असेल तर आता आपण व्हिडिओ पुढे सुरू करूया. Thank you.
आपण आता गौरीची स्थापना बघितली. असा एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाइम करतोय. खूप बरं वाटलं बघून. तर आपण परत उद्या येणार आहे गणपती बाप्पाच्या पाय पडायला आणि गौरीचा हौसासाठी. तर इकडे मी माझा हा व्लॉग संपवतो. तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून असे गणपतीचे व्लॉग्स येणार आहेत. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि हसत रहा. बाय. एका वेगळ्याच उत्साहाने बघा बघा हे बाबा बघा लपून बसलेत बाबा.